वाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. संजय केळकर यांच्या प्रचारार्थ कार्यक्रमात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मतदारांशी साधला संवाद. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला हल्लाबोल. मुंब्रा बाह्य वळण रस्त्याची झाली चाळण. मोबाईल दुकानातून लाखोंचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी केली अटक. ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वृक्ष तोडीला हायकोर्टाने दिली स्थगिती. टोकियो येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी विविध विकास कामांचे केले सादरीकरण. संजय केळकर यांच्या प्रचारार्थ कार्यक्रमात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. देशात आर्थिक मंदी नसून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सुबत्ता राखण्याचे काम केले असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल ठाण्यात व्यक्त केले. विविध संघटनांकडून ठाणेचर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉफी विथ पियुषजी या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. देशात विविध योजना उपक्रम आणि प्रकल्प पंतप्रधान मोदी यशस्वीरित्या राबवत असताना दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मजबूत करण्याचे काम केले जाते. अर्थव्यवस्था डबघाईला जात असताना ती सावरून पूर्वपदावर आणण्याचे काम मोदी यांनी केल्याचे मत गोयल यांनी व्यक्त केले. 2008 आणि 2009 मध्ये देशातील खालावलेली आर्थिक परिस्थिती अनेकांच्या लक्षात आहे. त्यावेळी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्णपणे कमजोर केलं. मात्र सत्तेवर येताच मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्या सर्व गोष्टींमुळे देश जागतिक स्तरावर चांगल्या नावलौकिकावर आहे असेही गोयल म्हणाले. जागतिक पातळीवरील ज्यावेळी आर्थिक अस्थिरता असते त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था या जागतिक अस्थिरतेतून स्वतःला वेगळी ठेवू शकत नाही. वाहन उद्योग क्षेत्राला अनुसरून देशात काहीशी चिंता आहे. चीन अमेरिका युरोपची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. मात्र या परिस्थितीतही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पाठोपाठ एक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुयोग्य पावले उचलून अर्थव्यवस्थेमध्ये सुबत्ता आणण्याचे काम केले. घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. 2014 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा 122 जागा जिंकला होता. त्यावेळी अदृश्यात पुढे आले असे म्हणत शरद पवारांना टोला लगावला. त्यावेळी आम्ही भाजपला पाठिंबा दिला नसता तर हळदूल अस्थिर सरकार राहिलं असतं. सरकारशी मी कधी दगापटका केला नाही. शिवसेनेमुळे सरकार स्थिर राहिलं असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी दोस्ती दिल खुलास होऊन करतो असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मी कधी विरोध केला नाही. भारतरत्न देण्यासाठी एका समिती गठीत केली असते, त्या समितीचा निर्णय असतो असे सिंग यांनी म्हटले होते. उद्धव यांनी सिंग यांच्या मुद्द्याला स्पर्श करताना सावरकरांना नाही तर कोणाला भारतरत्न द्यायचा असे म्हणत कोणत्या वृत्तीकडे राज्य द्यायचे हा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हाला राम मंदिर हवंय. शिवशाही म्हणजे गोरगरिबांना सुखाचे क्षण देणारे राज्य हवे, राम राज्य हवे, त्यांच्याप्रमाणे न्यायाने राज्य करायचे आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. समोर लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही. त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरल्याने काँग्रेसची ही परिस्थिती आले. स्वातंत्र्याच्या पूर्वी केवळ काँग्रेस या लढ्यात सहभागी झाली होती, पण तो जमाना आता गेलाय.
गांधी टोपी असणारा विश्वासघात करीत नाही असा विश्वास काँग्रेसवर होता। त्यानंतर सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले। काँग्रेसवाले विसरले की देश म्हणजे केवळ भूखंड नाही तर लोकांच्या इच्छेवर चालणारा देश असतो। विरोधक समोर नसल्याने डोक्यात मस्ती शिरू देऊ नका। जगभर मंदीचा विळखा पडतोय। विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार। घरगुती वीज दर 300 युनिट पर्यंतचा दर कमी करणार। शेतकऱ्यांना कमी दरात वीज देणार। आपले सरकार म्हणजे लोकांना असलेली आशा आहे असे म्हणत वचननामा पूर्ण करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले। गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है। ओनर टेनेंट मेंबर वेंडर सबका मैसेज होता है। कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं ऐप का काम है। मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी। कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। मुंब्रा बाह्यवळण रस्त्याची चाळण झाली आहे। ठाणे नवी मुंबई सह मुंबई महानगर क्षेत्रातील अजस्त्र अशा वाहतूक कोंडीत कारणीभूत ठरलेले मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे पितळ अवघ्या वर्षभरातच उघडे पडले असून 3 महिने कोसळलेल्या मुसळधार पावसाचा संपूर्ण रस्ता पुन्हा एकदा खड्ड्यात गेल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। गेल्या वर्षी दुरुस्तीसाठी 4 महिने रस्ता बंद ठेवण्यात आला होता। थोडा थोडका नव्हे तर 4.5 कोटी रुपयांचा निधी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात आला। असे असताना दुरुस्ती करण्यात आलेला संपूर्ण रस्ता जागोजागी उखडला गेला असून बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याविषयी मुख गळून असल्यामुळे पुन्हा एकदा मार्गावर कोंडी होऊ लागले। उरण येथील JNPT बंदरातून मुंबई ठाणे भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून सुरू असते। या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याची बाब पुढे येतात। गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस येथील कामास सुरुवात करण्यात आली। या कामासाठी 2 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते। मात्र 4 महिन्याने हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला, परंतु वर्षभरातच या रस्त्याची दुर्दशा झाली। बावळण रस्त्याच्या खालील भागातील बांधकामाच्या लोखंडी सळ्या उखडून वर आल्यात। पुलाच्या सध्याच्या ठिकाणी जुळणीचे नटबोळी उखडून वर आलेत। तसेच पुलाचा बराचसा भाग उंच सकल झालाय। दोन्ही मार्गिकांवरील रस्त्यांची अशी बिकट अवस्था पाहायला मिळत आहे। आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। मोबाईल दुकानातून लाखोंचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। मोबाईल दुकानातून लाखोंचे मोबाईल चोरणाऱ्या मोहम्मद शेख या सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याच्या 2 साथीदारांचा शोध सुरू आहे। डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरातील एका मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने सुमारे 17,29,000 मोबाईल चोरल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती। या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग करत होते। मोहम्मद हा कळवा येथील शांतीनगर परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव जॉन यांना गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली होती। याच माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी परिसरात सापळा रचत संशयित आरोपी मोहम्मदला ताब्यात घेतले। अशा प्रकारे गुन्हे शाखा घटक 3 कल्याणमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घरपुढील चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपी संबंधी कोणत्याही धागेद्वारा उपलब्ध नसताना अज्ञात आरोपी याचा तांत्रिक विश्लेषण आणि करवा परिसरात अल्प कालावधीतच गुप्त बातमीदार तयार करून त्यांच्या मार्फतीने अचूक माहिती काढून गुन्ह्यातील चोरीत गेलेला मुद्देमाल हस्तगत करून आरोपीचा शोध घेऊन त्यात ताब्यात घेऊन अतिशय अल्प कालावधीतच कौशल्यपूर्वक तपास करून इतर चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्या आरोपी पुढील तपासकामी विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे।
नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर, मीटिंग रिमाइंडर, कंप्लेंट मैनेजमेंट, डिजिटल नोटिस बोर्ड, पार्किंग मैनेजमेंट, वेंडर डेटा बैंक, ऑटोमेटिक बैलेंस शीट, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Thane metro prakalpacha kamat adthala thanara vruksh todila high court ane sthagiti dili ahe. Thanyatil metro prakalpachi vat mumbai uchcha nyayalayacha nirnayamule khatal banle. Metro 4 prakalpatil vruksh todit nyayalayane sthagiti dilyane vadalyate kasa odavli, ya margache kaam turtas thamle. Ya babat mmrdcha vakilani jhade रस्त्याच्या मध्यभागी असून ही झाडे जंगली नसल्याने जरी कापली तरी पर्यावरणास कोणताही धोका पोहोचत नाही असा युक्तिवाद केला। मात्र एमएमआरडीएकडे झाडांचे कोणतेही फोटो उपलब्ध नव्हते। यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने आक्षेप घेत पूर्ण वाढ झालेली झाडे कापल्यास पर्यावरणास मोठा धोका निर्माण होईल असा प्रतिवाद केल्याने न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती दिली। यावरील पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे। ठाण्यातील मेट्रो 4 होणे गरजेचे आहे, पण पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी मेट्रो जमिनी खालून करण्यात यावी असे ठाणे नागरी प्रतिष्ठान रोहित जोशी याबाबत एमएमआरडीएने स्थगिती केली नाही, तेही दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले की मेट्रो जमिनी खालून केल्यास त्यावरील पुनर्वाटेसने 15 वर्षांनी पुन्हा वापरता येतील। काय रुपी जमिनीवर बांधकाम केले होणारे विद्रुपीकरण थांबेल, ठाणे रेल्वे स्थानकास मेट्रो जोडणे सोयीचे होईल असेही म्हणणे याचिकाकर्त्याने न्यायालयात मांडले। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड। आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। टोकियो येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध विकास कामांचे सादरीकरण केले आहे। टोकियो येथे पार पडलेल्या भारत जपान संयुक्त कार्यक्रमाच्या 11व्या परिषदेमध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राज्याच्या विकासाचा आराखडा सादर केला। केंद्र सरकारच्या शिष्टमंडळामध्ये ते एकमेव पालिका आयुक्त होते। जपानमधील गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी नागरी विकास कामाचे सादरीकरण केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आले। टोकियो येथे नागरी विकास या विषयावर 11व्या भारत जपान संयुक्त कार्यक्रम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी भारत सरकारच्या गृह व नागरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते। या शिष्टमंडळामध्ये संजीव जयस्वाल यांचा समावेश होता। जपानचे उपमंत्री कुई हिरो राम यादव यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले। या परिषदेमध्ये सुरुवातीस गुजरातच्या वतीने सादरीकरण करण्यात आले। त्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी राज्यामधील नागरी विकासामध्ये महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन जपानसाठी महाराष्ट्रामध्ये असलेली गुंतवणूक संधीची माहिती दिली। जपानमधील गृहनिर्माणासाठी असलेले वित्तीय पॅटर्न, पाण्याचे नियोजन, मलनिस्सारण व्यवस्था यासह नागरी विकासाच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका। धन्यवाद।